खातेदारांना केवळ 1,000 रुपये काढण्याची परवानगी दिल्यानं कोल्हापुरात पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत ग्राहकांनी प्रचंड गोंधळ घातला आहे. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. बँकेमध्ये यापुढे बँकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. तसेच खातेदारांना केवळ 1,000 रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे फक्त 1,000 रुपये एका महिन्याला काढता येणार आहेत, तर कर्ज देखील आता मिळणार नाही. त्यामुळे या बँकेचे खातेदार असणारे नागरिक घाबरले आहेत. ग्राहकांना पैसे मिळत नसल्याने ग्राहकांनी बँकेचे दरवाजे बंद करण्यास भाग पाडले असून खातेदारांची गर्दी भरपूर झाली. आपले पैसे परत मिळवण्यासाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचं ठरवलं आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.